हे पहा आपण आता पाहणार आहोत आपल्या मोबाईलसाठी घरच्या घरी आपण स्टायलस पेन कसा बनवू शकतो आणि तेही अगदी टाकाऊ पेनापासून तर हा माझ्याकडे मी एक निवडलेला टाकाऊ पेन आहे हा पेन साधारण दोन रुपयाच्या अंदाजाचा हा पेन आहे तर हा पेन प्रत्येकाच्या घरामध्ये असतो शिल्लक तर तशा पद्धतीचा मी हा पेन घेतलेला आहे ज्याच्यामध्ये रिफिल वगैरे असं नाही आहे एकदम रिकामा पेन आहे तर अशा पद्धतीने मी हा पेन आता ओपन करतो आहे हे बघा याच्यामध्ये रिफिल नाही याच्यामध्ये मी एक तार घातलेली आहे तर ही तार जिथून आतमध्ये गेलेली आहे इथे होल काही पेनांना नसतं आहे काही पेनांना असतं पण याला मी स्वतःहून होल दिलेला आहे छोट्याशा खिळ्यानं गॅसवरती गरम करून यामध्ये तो खेळा रुतल्यानंतर त्याचं होल तयार झालेलं आहे आणि त्यामध्ये ही जी तार आहे ही तार म्हणजे कुठली तार आहे तर ही आपली है। फ्यूज तार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये फ्यूज असते आणि त्याला ही तार पण असते तर ही तार मी या ठिकाणी अशी पुढे घेतलेली आहे आणि ह्या नोजलमधून म्हणजे रिफिलच्या जागेवरूनच बाहेर काढलेली आहे आणि तिला थोडंसं पुढून पुढच्या पुड़ समोरच्या बाजूने आपण काय केलं आहे जरासं वळवलं आहे पाठीमागे तर आता यामुळे हे नोजल जे आहे तर ते पुढे जाणार नाही तर अशा पद्धतीने आता आपण ह्या दोन गोष्टी म्हणजे पेन आणि तार तर इथे वापरली आता तिसरी गोष्ट आपल्याला वापरायची आहे एकदम आपल्या घरामध्येच असणारी ती म्हणजे अशा पद्धतीचा कापूस तर या कापसातलाच मी हा एक छोटासा भाग इथे काढतो आहे आणि तो कापूस मला याच्यामध्ये असं इथे टाकायचा आहे इथे अशा पद्धतीने हा कापूस आपण याच्यामध्ये बसवणार आहोत बसवताना आपल्याला काही छोटीशी रिफिल वगैरे याची पण मदत आपल्याला घेता येईल हे पहा अशा पद्धतीने मी हा पूर्ण कापूस याच्यामध्ये भरलेला आहे आणि कापूस भरून माझा झालेला आहे आणि समोरून थोडासा कापूस आल्यानंतर आपण पुढून आणखी दुसरा पुढच्या बाजूने दुसरा कापूस आपल्याला यामध्ये बसवायचा आहे आणि अशा पद्धतीने आतला कापूस आणि बाहेरचा कापूस एकमेकांना तो आतमध्ये चिटकला पाहिजे अशा पद्धतीने बसवण्यासाठी आपण अशी एखादी तार किंवा एखादी रिफिलची सुद्धा आपण मदत घेऊ शकतो त्या पद्धतीने आता हे पूर्ण झाल्यावर आपल्याला हे पेनाच्या आतमध्ये सरकवायचं आहे हे बघा आपण आतमध्ये सरकूया ह्याला आणि याला फिट बसूया हे बघा अशा पद्धतीने ही तयार आपण पुन्हा आतमध्ये खेचलेली आहे आणि हा पेन आपला पूर्ण झालेला आहे आता पूर्ण झाल्यानंतर ही जी तार इथे आपल्याला वरती दिसते आहे ही, ही तार हिला आपल्याला असं थोडंसं पाठीमागे घ्यायचं आहे आणि बरोबर या तारेच्या ही समोरच्या बाजूला घ्यायची आहे आणि ही पूर्ण पेनाच्या सोबत अशी फिट करायची आहे तर पुढ पुढे आपल्याला काही कापूस आपल्याला एक्स्ट्रा दिसतो आहे आतमध्येही काही कापूस आपल्याला दिसतो आहे तर या पद्धतीने आता आपल्याला पेन तयार झालेला आहे पण आता ही हा लिहील कसा तर याच्यासाठी हा ही जी मागची बाजू आहे ही इथे ओपन करायची आहे आणि याच्यामध्ये आपल्याला थोडासा ओलावा हवा असतो कारण आपला हात एकदम कोरडा नसतो तर ओलावा देण्यासाठी आपल्याला इथे बघा मी एका छोट्याशा झाकणामध्ये पाणी घेतलेलं आहे तर ह्याच्यातले दोन तीन थेंब याच्यामध्ये भरायचे आहेत हे पाणी भरल्यानंतर कापूस ओलाव होईल आणि समोरच्या बाजूला पण आपल्याला त्या थोडीशी म्हणजे ओलावा देण्यासाठी आपल्याला याच्यात हलकासा हा कापूस बुडवायचा आहे आणि त्याला ओलं करायचं आहे हा कापूस आतमध्ये ओला होईल आणि बाहेरून पण ओला होईल पूर्ण ओला झाल्यानंतर ओला म्हणजे एकदमच फार पाणी पाणी करायचं नाही आहे पण त्याला आपल्याला थोडंसं ओलसर बनवायचं आहे ओलसर बनवल्यानंतर हे आतमध्ये पाणी गेल्यानंतर बाहेर निघू नये म्हणून ही कॅप पूर्ण बंद करा आणि आतमधलं पाणी याच्यामध्ये थोडंसं मुरेल आणि इथपर्यंत येईल आणि इथेसुद्धा पाणी इथे ओलं झालेलं आहे बघा आता लिहिताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की ही जी तार आहे ही तार ह्याच्यावरती बोट ठेवायचं आहे ह्याला जर तुमचं बोट असेल तरच तो पेन लिहिणार आहे जर पेन याच्यावरती म्हणजे तुमचं बोट नसेल तर लिहिणार नाही जसं टेस्टर आपण चेक करताना वरती असं टच करतो त्यावेळेस आतलं लाईट चालू होतो अगदी त्याच पद्धतीने यालासुद्धा इथे ही तार जी दिलेली आहे कितार याला असं टच करायचं आहे पेनानं लिहिताना किंवा आपल्या बोटाखालीच दाबून ठेवा आणि जसं पाहिजे तसं आपल्याला ते लिहिता येणार आहे तर हे लिहिण्याची प्रॅक्टिस तुम्ही करून बघा हा पेन चालतो हा पेन आपल्या स्टायलस पेनची बरोबरी करू शकणार नाही पण आत्ता लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला व्हिडिओ बनवण्यासाठी काहीच साधन उपलब्ध नाही असं म्हणण्यापेक्षा टाकाऊ पेनपासून टिकाऊ पेन, पेन आपल्याला बनवणं गरजेचं आहे आणि आत्ताची वेळ निभून नेण्यासाठी हा स्टायलस पेन नक्कीच उपयोगाचा आहे मी वापरलेला आहे आणि तुम्हीही वापरून पहा याच्यात तुम्हाला गम्मत वाटेल की हा एकदम लहान मुलांचा खेळ आहे पण बऱ्याच वेळेला काय होतं की छोटी गोष्टसुद्धा खूप मोठं काम करून जाते पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला वाटतं की याने कसं काय होऊ शकेल किंवा याने होणार नाही तर असं नाही आहे याने खरंच आपल्याला म्हणजे टच पेन म्हणूनसुद्धा आपल्याला असं जर वापरला तर तुम्ही प्रत्येक ॲप्लिकेशनला टच करून पाहू शकता आणि तुम्हाला ते दिसेल तर अशा पद्धतीने हा पेन तयार झालेला आहे तुम्ही प्रत्यक्ष करून पहा तुमचे अनुभव आमच्यासोबत शेअर करा आणि अडचण वाटल्यास आमच्या ॲडमिनसोबत कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला ती मदत दिली जाईल ओके okay. तर अशा पद्धतीने पेन लगेच बनवायला सुरुवात करा प्रॅक्टिस करा आणि तुम्हाला हा पेन चाललेला पाहायला मिळाल्यानंतर आनंद व्यक्त करण्यासाठी कमेंटमध्ये फोटो तुमच्या पेनाचे टाका धन्यवाद